नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला कोथिंबीर कडीपत्त्याची चटणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कोथिंबीर घेतलेली आहे एवढी घेतली बघा आणि देटा सकाट घेतलेली आहे पूर्ण डेटा घ्यायची जेवढी कवळी देटा आहे तेवढी घ्यायची स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलेला आहे मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा एक कोथिंबीर टाकून घ्यायची एक मूठभर आहे थोडी जास्त घेतली तरी चालेल ह्याच्यावर थोडासा पुदीना घेतला तरी चालेल एक मूठ बघा कडीपत्ता घेतलेला आहे स्वच्छ धुवून असं थोडासा सुकवून घेतलेला आहे त्याला पाणी वगैरे बिलकुल नाहीये मिरच्या घेतलेल्या तुम्ही तुमच्या तिकटा प्रमाणे मिरच्या घ्या एक गड्डी लसून घेतलेला आहे एक इंच आलं छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत काळा मिठाचा तुकडा बघा एवढा घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं आणि मीठ आपलं साधंवालं मीठ आहे हे हे पण टाकून घ्यायचं अर्ध्या लिंबाचा रस टाकून घ्यायचा आणि हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया मिक्सरला मी बारीक करून घेतलेले बघा अशा पद्धतीत एकदम जास्त अशी आपल्याला बागरी करायची नाही बघा ही तुम्ही वरण भातावर खाऊ शकता चपातीवर खाऊ शकता हे उन्हाळ्याच्या दिवसात खायला छान आहे जर तुम्ही जग पुदिना टाकला तरी पण चालेल तर हे मी वाटीनं काढून काड़ूं घेते काढून घेतलेली आहे बघा चटणी मस्त अशी झालेली आहे चवीला तर एक नंबर झालेली आहे तुम्ही मला कमेंट करा मी सांगते तुम्ही यात अजून काय काय टाकू शकता ही रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा